चांगलं आहे ना, मला वाटतं मंदिर झालं आता तो श्रद्धेचा हे आहे. आम्ही किती काही बोलत असलो तरी प्रत्येकाच्या श्रद्धा आहे, त्याच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही. आणि आता कोणाकोणाला अंगावर घ्यायचं हाही प्रश्न आमच्यासारख्याला पडतं. मी 20 वर्षात मतदाराला सोडून कधीही कोणाच्या सोबत राहिलो नाही. मला जमलं असतं तर कुठल्याही पक्षात जाऊन अधिक मोठं होता आलं असतं, किंवा जातीपाती धर्माचे प्रश्न घेऊनही आम्हाला मोठं होता आले. आम्ही हक्काच्या लढाईसोबत लढलो, दिव्यांगांचे हक्क आम्ही आणून दिले, अनाथाचं आरक्षण 1% आम्ही मिळून दिलं. आत्तापर्यंतची लढाई ही जाती आणि धर्माच्या व्यतिरिक्त आम्ही लढत गेलो. बाकीच्या सारखं आम्ही भाषेची लढाई धर्माची लढाई लढता आली असते, पण आम्ही नाही लढलो. आम्हाला ते संयुक्तिक नाही वाटलं. नाही ते वाटतं ना, कितीकदा बोलावं का, शहरासाठी 2.5 लाख रुपये देता आणि गावातल्या 1.25 लाख घरकुलासाठी देता. आता 1.25 लाखात तुमचं कॅमेरा काय माहिती आहे कितीचा असेल तर? कितीचा असतं हा कॅमेरा? 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचा 2.5 लाखाचा कॅमेरा आणि गरीबाचं घर 1.25 लाखाचं, काही हजमच होत नाही हो हे. एवढी मूर्खता सरकारच्या लक्षात येत नसेल, देताय कितीक तुम्ही? तुम्ही एक सांगा, 2.5 लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही 20 लाख 20 का 30 लाख कर्मचाऱ्यासाठी. आमचं बजेट 2.5 लाख, आमदार खासदारासहित बरं, आमचं पेन्शन वेगळं, अजून खासदार आमदाराच्या पेन्शनचं ते आकडा काढू आपण. या सगळ्यांसाठी किती पैसा खर्च करतो? आणि गरिबाच्या घरासाठी किमान बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा, तर किमान निवारा तर त्याला मजबूत भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे? त्याच्यातच किचन आणि त्याच्यातच संडास आणि तिथंच अभ्यासरूम कसं जमणार आहे? मग याच्यासाठी लढतोय आपण. असं समजा समजतो कधी कधी का बा, आता घरकुलासाठी सरकार मेलं मग दाळी म्हशी काढाव. विमानातून आलं का हेलिकॉप्टर मधून आलं मला माहित नाही, पाहावं लागेल. बहुत आहे आपण चिन्हा घरकुल दिले, ओबीसी नेत्याला थोडं तर शरम वाटायला पाहिजे ना. म्हणजे 8 मराठे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्याचं आरक्षणासाठी आंदोलन करावं लागतं. एकाइकडे मराठे मुख्यमंत्री आहे म्हणून कुठंतरी त्याच्यावर टिंगल केल्या जातं, किती मराठ्यांना मुख्यमंत्री करावं अधिक. आणि मला असं वाटतं का आता खरोखरच इकडे या सगळ्या याच्या संदर्भात ज्या जातीचा माणूस असला का त्या जातीला न्याय देत नाही असं एकंदरीत चित्र आहे. आणि देवेंद्रजीनं दिलं पण ते घरकुल दिलं त्यांनी ओबीसीला, पण ते 36 लाखाचं दिलं, 1,36,000. तिथं मी नाराज आहे, दिलं त्याच्याबद्दल आभार आहे, पण 1,36,000 दिलं त्याच्यावर नाराज पण आहे. पूर्ण समाधान आमचं नाही झालं. मन की बात हमारी लोगों के साथ जुडती आहे, कोई नेताओं के साथ जुडती नाही. आता ते काही भविष्य करायला विचारावं लागेल, मी ते मानतही नाही जास्त. पण आता हे कसं आहे, राजकारणात कधी काय होऊ शकतं, तुम्ही पण आमदार होऊ शकता. राजकारण आहे ते 1+1=2 नाही होत, ते 0 पण होत आहे. म्हणजे समुद्राची दुरी मोजल्या जातं, तळ लोकांचं मनात काय चालतं, तुमच्या मनात काय चालू आहे ते थोडं मोजलं जातं. म्हणजे आता काय बंदूक घेऊन येऊ? मी एक सांगा, आता एवढं चांगलं व्यवस्थित सभागृहात तुम्ही म्हणताय ना का, 1-10 आंदोलनाची ताकद 1 मतदानात आहे, 1 मतात आहे. 1 मत लोकांना फिरवलं ना तर 1000 आंदोलन करण्याची गरज पडत नाही. जे आंदोलन आम्ही करत होते सभागृहात तेवढ्याच ताकदीनं आपण पाहतोय बच्चेकडू मांडताय. आणि मग कुठं आंदोलन करायचं नाही करायचं ते आम्हाला पूर्ण माहीत आहे, म्हणजे ते वेळ येईन तेव्हा आम्ही आंदोलन करू ना.